स्केच कोणी काढलं? कोणी काढलं म्हणजे मी काढलं. हे स्केचेसमुळेच तर आपली ओळख झाली आणि मग पुढे प्रेम. 2 वर्षापूर्वी काढलंय ते, आपल्या लग्नाच्या आधी. सगळी स्केचेस साधारण मी त्याच दरम्यान काढली होती. आणि तुला माहितीये, आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी अख्खी बेडरूम याच स्केचेसनी सजवणार होते. तू माझ्याकडे मागितलेली लग्नाची गिफ्ट होती ती. नाही आठवते तुला? इट्स ओके. म्हणजे डॉक्टरांनीच सांगितलंय की पेशंटला जर त्याचा भूतकाळ आपण सांगत राहिलं ना तर त्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे हा एक ट्रीटमेंटचाच भाग असतो. इनफॅक्ट डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जर त्या पेशंटला प्लीज, तू मला माझ्याबद्दल इतक्या गोष्टी सांगितल्यास, सारख्या सांगतेस, तरीही मला त्यातलं काहीही आठवू नये. रिलॅक्स सौरभ, हे बघ, तू जबरदस्तीने आठवायचा प्रयत्न नको करूस, तुला त्रास होईल. अरे सौरभ, तू कोमातून बाहेर आलायस ना, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. सौरभ, हे बघ, तुझी मेमरी गेली म्हणून मी तुला वाऱ्यावर नाही सोडणार. आपण एकमेकांना दिलेली वचनं पाळायची वेळ आली आता. सौरभ, पण उद्याच देवळात जाऊन लग्न करूया. शक्य नाही. जोपर्यंत मला माझ्या भूतकाळाबद्दल कळत नाही तोपर्यंत मी असलं काही करणार नाही. सौरभ, पण सौरभ सौरभ